नमस्कार, मी स्मिता यादव। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूयात काही विशेष घडामोडी। बावडा आठवडे बाजारात एक कोथिंबीर पेणी चक्क 60 ते 70 रुपयांना मिळत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी जगायचे कसे असा प्रश्न जनतेसमोर पडला असून हेच का भाजप सरकारचे अच्छे दिन अशी नागरी वर्गातून प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे। कोथिंबीर प्रमाणे इतर पालेभाज्यांचे दर कडाडल्याने नागरिकांना जीवन जगणे अशक्य झाले आहे। आणखी काही दिवस पाऊस न पडल्यास इंदापूर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे जनजीवन विस्कळीत होणार यात काही शंका नाही। म्हणूनच सर्वसामान्य जनतेला पावसाची मोठी अपेक्षा लागून राहिली आहे। लोकसंदेश न्यूजसाठी बावडा इंदापूरहून गणेश कांबळे। काका 30 रुपये सगळी।